चाणक्य मंडलचे संस्थापक संचालक, माजी सनदी अधिकारी, उत्कृष्ट वक्ते, कुशल संघटक अविनाशजी धर्माधिकारी सर, मी आपणाला आमंत्रित करतो, आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. या कार्यक्रमामागचे संयोजक आणि मुख्य प्रेरणा असलेलं हे दाम्पत्य वृंदा म्हणजे स्मिता आणि सागर देशपांडे. त्यांच्या पाठीशी उभे राहणारं MKCL आणि सर्वच हे प्रायोजक संयोजक सर्व स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आणि त्यात विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या मध्ये वर्षानुवर्ष आणि उत्तम तयारी करून सुद्धा हे शक्य आहे की अनेक जण अंतिमतः त्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकले नाहीत. त्यांचं काय, त्याला शब्द आहे अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन, पर्यायी करिअर प्लॅन. तर मी तुमच्याशी आजचं आपलं हे एकूण दिवसभराचं, मला माहिती आहे की आनंददायक आणि अशाच आनंदाची ही शेवटची सुमारे 30 मिनिटं, बाहेर पण पडायचं आहे तर तोच आनंद मनात घेऊन, आत्मविश्वास मनात घेऊन, आणि आपण घडवू शकतो स्वतःला. स्पर्धा परीक्षेत मिळावं यश, पण एक म्हणजे केवळ स्पर्धा परीक्षेत यश मिळालं म्हणजेच तो युवक युवती यशस्वी झाला, चुकीची समजूत आहे. अरे ते एका बाजूला अधिकारी दरवर्षी होत आहेत किंवा खूप होत आहेत, IAS सुद्धा दरवर्षी सरासरी 100 होतात देशात, काय करतात पुढे, काय करतात? त्या त्या वर्षीचे रिझल्ट लागले की त्यांचे थोडे दिवस प्रसिद्धी आणि कीर्तीच्या झोतात असतात, पुढे काय करतात? तिकडे शासनात जाऊन दुर्दैव आहे पण फार कमी अधिकारी निघतात की जे आपल्या प्रतिभेचा, आपल्या कामाचा ठसा उमटवणारी कामगिरी करतात. तेव्हा एखादा केवळ IAS IPS झाला, आम्ही तर चाणक्य मंडल परिवारात स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे याचा सत्कार नाही करत, ते विचारपूर्वक आहे, अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. हा विचारपूर्वक वापरलेला शब्द आहे की तुला स्पर्धा परीक्षेत यश मिळालं आणि UPSC असेल तर तू आता IAS IPS IFS ऑफिसर होशील, तुला MPSC मध्ये यश मिळालं तू आता डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी CO, DYSP, तहसीलदार, BDO, नगरपालिकेचा चीफ ऑफिसर वगैरे वगैरे होशील, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा आहे. सत्कार केव्हा, शासनात जाऊन जर काम उत्तम करून दाखवलंस तर आहे सत्कार. शासनात जाऊन काम उत्तम करण्याची व्याख्या आहे स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी, जे तुम्हाला आनंदाने सांगतो की असा तुम्ही एक सकाळी पाहिला तो म्हणजे विशाल सोळंकी, 2005 मध्ये देशात आठवा आला, पूर्ण वेळ चाणक्य मंडल परिवारचा विद्यार्थी, कार्यकर्ता, पुढे स्वतः अधिकारी, 10वीला बोर्डात, 12वीला बोर्डात, फर्ग्युसनमध्ये शिकताना BA ला विद्यापीठात गोल्ड मेडल, पुढे MA कंटिन्यू केलं गोल्ड मेडल, पण पाय कायम जमिनीवर, अख्ख्या देशात आठवा येऊन जरासुद्धा कुठे गर्व अहंकार याचा लवलेश नाही. मिळालं त्यानंतर आसाम केडर, अनेक जण पळ काढतात, वशिले लावतात, होम केडरच द्या म्हणतात. विशालला ऑफर होती की तुम्ही फक्त म्हणा व्यवस्था करतो, तुम्हाला महाराष्ट्र मिळेल. विशाल म्हणाला सगळा देश आपला आहे, जाऊ तिथे, देशाची एकात्मता आणि विकासाचंच आम्ही काम करू, तसं त्यांनी गेली 13 वर्ष केलं आधी. आता आला तो नीट सरकारी नियमानुसार, कुठेही राजकीय फिल्डिंग न लावता आणि जे काही केंद्र आणि राज्य सरकारचे नियम आहेत त्याच्यानुसार. मी राज्य सरकारचा आभारी आहे की त्यांनी विशालची योग्यता ओळखून त्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा शिक्षणाचा आयुक्त म्हणून नेमलं आहे. त्याची नेमणूक झाल्यापासून मला महाराष्ट्रभरातनं निरोप किंवा फोन आहेत शिक्षण क्षेत्रातल्यांचे की त्यांना दिलासा वाटतोय की आता काही चांगलं घडेल. त्याला यश म्हणायचं, नुसत्या स्पर्धा परीक्षेतल्या यशाला नाही यश म्हणायचं आहे. आणि गणिताच्या भाषेत बोलायचं तर कॉन्व्हर्स ऑल्सो इज ट्रू म्हणजे समजा एखादा नाही झाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी तर काय तो अपयशी आहे का? फार चुकीची समजूत आहे, फार चुकीची आहे समजूत. जीवन नावाची गोष्ट स्पर्धा परीक्षेपेक्षा खूप मोठी आहे. माझाच एक अत्यंत लाडका शेर आहे, तो मी चाणक्य मंडलमध्ये मुलामुलींना कायम सांगतोच वेळोवेळी, सितारों से आगे
जहां और भी है। आपली नजर ज्या सूर्य चंद्र तारकांच्यावर खिळलेली असते की हे मिळाले पाहिजेत, आणि जणू ते मिळालं नाही तर काय आता काय आकाश कोसळलं? तर एका बाजूला ते मिळाले म्हणजे काय हात आभाळायला लागले का? तर बाबा रे किंवा बाईगा अजिबात नाही, नाही मिळाले समजा, तर काय तेच आकाश तुझ्यावर कोसळलं का? ते पण अजिबात नाही। सितारों से आगे आपल्याला दिसणाऱ्या सूर्य चंद्र तारकांच्या पलीकडे एक प्रचंड मोठं विश्व आहे, जहां विश्व सितारों से आगे जहां और भी है। पुढची ओळ तरुण मुला मुलींच्या आयुष्याच्या हिताची आहे म्हणून सांगून ठेवतो, आत्ता संदर्भ नाही आहे, कारण पुढची ओळ आहे सितारों से आगे जहां और भी है, इश्क के इम्तहा और भी है। आता पाठ करून ठेवलं 14 फेब्रुवारी नीट जायची शक्यता नाकारता येत नाही असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते। पण अरे जीवन म्हणजे काय? केवळ नाही स्पर्धा परीक्षा, महत्त्वाचं जरूर आहे, ज्यांच्या मनात करण्याचं आहे जरूर करावं, त्यांना ज्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आल्या, पण आपला प्रयत्न उत्तम करूनही काही कारणाने जर एखादा नाही झाला त्या स्पर्धा परीक्षांमध्ये क्लिअर, काय आकाश कोसळलं का? अजिबात नाही कोसळलं। ही जी जीवनाची विन विन सिच्युएशन, जीवनाची कशी करायची, की स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतानाच तू स्वतःला असा काही घडव की ज्यामुळे रस्ता यशाकडेच जातो, विन विन। म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी केली ही अशी अशी केली आणि अशा अशा वेळी आपले पेपर दिले, अशा अशा वेळी त्याचं यश मिळालं, कधी नाही मिळालं, कधी करत करत अंतिमता पोचला यशापर्यंत, स्पेक्ट्रम आहे मोठा, पण नाही मिळालं ते तथाकथित यश, तरी तुझी जीवनातल्या यशाची पायाभरणी झाली। आणि खरंच स्पर्धा परीक्षेतल्या यशाचा स्पेक्ट्रम केवढा मोठा आहे, तर हा स्वतः विशाल आणि सुदैवानी, आणि माझा त्याला शब्द ईश्वर कृपा माझा आहे, तुमच्या कोणावर बंधन नाही आहे, पण मी मला कळलेलं जीवन सांगतोय, माणसाने आपल्याला मिळालेल्या यशाचा कधीही गर्व बाळगू नये। तुला मिळालं यश, पण तुला जर वाटायला लागलं की ते तुझ्या कर्मामुळे मिळालं, अहंकाराला सुरुवात झाली। ते मिळालेलं यश अनेकांचं असतं, आपलं नसतं, तिकडे बघण्याची वृत्तीसुद्धा इदम न मम पाहिजे, की माझं नाही, पहिलं आईवडिलांचं आहे ते यश, काही भावनिक नाही हे वाक्य, आणि त्या क्रमाने इन दॅट ऑर्डर ऑफ प्रायोरिटी, आईवडील, मग गुरुजन, समाज, शिक्षण संस्था, त्यातून जे आपण घडत घडत आलो त्याचा एक आविष्कार दिसला की तुला मिळालं स्पर्धा परीक्षेत यश। एक जो विचार मी तुम्हाला आता काही मिनिटात सांगणार आहे, स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे, हिला मी नाव ठेवले त्रिसूत्री, त्रिसूत्री असं नाव ठेवलं मी, जीवन आणि करिअर घडवण्याची त्रिसूत्री, खरं त्याला मी नाव ठेवले स्व ची त्रिसूत्री, नॉलेज ऑफ द सेल्फ। अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, दुसऱ्याशी तुलना करायला जाऊ नको। चालू वर्षीचा डेटा पाहूयात आपण, हे जे आत्ता नुकतेच निकाल लागले आणि आता महाराष्ट्राला झाली आहे यशाची सवय, त्या UPSC निकालामध्ये 978 जणांची निवड झाली आहे, निवड 978, ठीक आहे, त्यातले टॉप 100 म्हणजे IAS, मग मधले कोणीतरी 20-22 म्हणजे IFS येतील, फॉरेन सर्व्हिस, एक सुमारे आणखी 125-150 IPS येतील, अनदर 150-200 IR म्हणजे रेव्हेन्यू सर्व्हिस वगैरे वगैरे, एकूण 978। हां, हे 978 गेल्या वर्षीच्या जूनमध्ये झाला पहिला टप्पा प्रिलिम, हां, श्वास रोखू नाही का? त्या प्रिलिमसाठी 1,57,000 जणांनी फॉर्म भरला होता, फॉर्म म्हणजे त्यांचं ठरलेलं की आपल्याला द्यायची आहे, देशभरातले आणि उत्तमातले उत्तम ब्रेन्स, मेंदू आपल्याला द्यायचे, मुळामध्ये 1,57,000 जणांनी फॉर्म भरले, याचा अर्थ आहे कुठेतरी निदान 25 लाख जण तरी आधी देशभर त्याच्या तयाऱ्या करत होते, पण नोटिफिकेशन आलं, त्याच टप्प्यांना काही जणांना वाटतं आपली पुरेशी तयारी नाही आहे म्हणून ते ठरवतात आत्ताचा अटेम्प्ट नको घ्यायला, नाही तर तो वाया जातो। फॉर्म भरला 1,57,000, परीक्षा जूनमध्ये होती 18 जून 2017, 18 जून के आते आते
काही जणांचं ठरतं की आपला झालेला नाही अभ्यास, हात दाखवून अवलक्षण नको. कारण नुसता फॉर्म भरल्याने अटेम्प्ट मोजला नाही जात. तुम्ही एक्झॅम हॉलमध्ये गेलात आणि तुमच्यासमोर एक सहीला कागद येतो, त्याच्यावर कोंबडा केला की तुमचा मीटर पडला, अटेम्प्ट मोजला, त्यानंतर तुम्ही काही करा. पण तुम्ही गेलाच नाहीत, अटेम्प्ट मोजला जात नाही. म्हणून अनेक जण ठरवतात की आपली नाही झालेली तयारी, जायलाच नको. फॉर्म भरलेल्या 10,57,000 सुमारे 6,55,000 परीक्षेला आले 18 जूनला प्रिलिम. प्लीज होल्ड युअर ब्रेथ. त्या 6,55,000 पैकी 13,500 जणांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. खाडकन फिल्टर 13,500. त्या 13,500 पैकी 2,200 जणांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं दिल्लीत. आणि मग त्या 2,200 मेन्सचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क ह्याच्या बेरजेतून 2,075 पैकी आणि जी काही सामाजिक वर्गवारी आणि आपलं घटनात्मक सूत्रानुसार असेल त्यांनी क्रम ठरतात, 978 जणांची निवड. 10,57,000 म्हणजे उरलेल्या 9,99,000 जणांचं काय? तर त्यांनी असं मानण्याचं कारण नाही की आपलं काहीतरी जणू आयुष्य वायाच गेलं. नाही जात. एक तर गोष्ट, स्पर्धा परीक्षेची तयारी हाच एक जीवन समृद्ध करणारा अनुभव आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या निमित्तानेच जो विस्तृत आणि सखोल दोन्ही अभ्यास करावा लागतो, त्यांनीच आपला बेस पक्का होतो. आणि मग त्यावर जी जीवनाची करिअरची इमारत उभी करायची ती करता येते की जी साध्या सुध्या किंवा मोठ्या मोठ्या सुद्धा वाऱ्या वादळांनी डगमगणार नाही अशी त्या पायावर इमारत उभी करता येते. हे तर मी सर्वसाधारण सांगतोय. आता गर्व न बाळगता पण अर्ध पाऊल पुढे जाऊन सांगतो की विशेषतः चाणक्य मंडल परिवारमध्ये तर आम्ही डिझाईन त्याचं ज्या तऱ्हेने आखलंय सगळं सांगत बसणार नाही. ते करताना मी सर्वांना दोन सूत्र सांगत असतो. एक निश्चितपणे आहे योग. योग नियमितपणे योग तुझ्या जीवनात नियमितपणे योग कर, यावर अधिक वेळ आत्ता देत नाही. दुसऱ्या सूत्राचं नाव आहे स्वाध्याय, सेल्फ स्टडी. आणि स्वाध्याय म्हणजे समोर आलेला कोणताही विषय स्वतः कसा अभ्यास करायचा, कसा समजावून घ्यायचा, नाही समजला तर कोणाला विचार, कुठलं पुस्तक वाच, इंटरनेटवरची कोणती साईट वाच, त्यातल्या कोणा जाणकाराला कसा भेट, फोनवर भेट, ईमेल पाठव करून, पण त्यातनं तो विषय कळून घेणारं. लर्निंग हाऊ टू लर्न हेच आहे. शिकायचं कसं हेच शिकून घे. आणि मग ती शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालते, कधी संपत नाही. ज्याची शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालते तोच उत्तमता आणि प्रतिभेकडची सतत वाटचाल करतो. ही जीवनाची विन विन सिच्युएशनची दोन सूत्रे. मला आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या बदललेल्या वातावरणाचंच आश्चर्य वाटतं. कारण एक वेळ अशी होती की दरवर्षी महाराष्ट्रातून एखाद दुसरा IAS IPS होत होता आणि वर्षानुवर्ष मग चर्चा होत होत्या की महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेला काय झालंय, अखिल भारतीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश का दिसत नाहीये. सरकार पण आयोग नेमत होतं, त्यातल्या काहींवर मला कामांच्या संधी मिळाल्या. पण आपण 1996 कामाला सुरुवात केली, आपल्याच्याने जे काही थोडं काम जमलं, पण वातावरण बदललंय. आता व्यवस्था उभ्या राहिल्या, आता यश मिळतं ना, आता उलटं दुसरं टोक कुठे झालंय, अलीकडे पेपरमध्ये लेख लिहून यायला लागले स्पर्धा परीक्षांचं मृगजळ की अनेक इनकोर्स क्लासेस हे करिअरचं आकर्षण दाखवून मुलामुलींच्याकडनं लाखो रुपयांच्या फिया गोळा करतात. स्पर्धा परीक्षांच्या द्वारा तुम्हाला कशी लाल दिव्याच्या गाड्यांचं आकर्षण दाखवून वगैरे 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 असलं चालू आहे असल्या याच्यामध्ये. मी IAS झाल्यापासून जे लेखन केलं, पुढे जे पुस्तक आहे म्हणजे विजयपथ, ह्याच्या सकट हा विचार तेव्हापासून मांडलाय की स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. मला त्या स्टॅटिस्टिकल प्रॉबेबिलिटीज त्याचवेळी लक्षात आल्यात. 10,00,000 बसणार, 1,000 जणांची निवड होणार, उरलेल्या 9,99,000 काय? तर आपण मग एका अल्टरनेटिव्ह करिअरचा प्लॅन हा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या प्रोसेसमध्येच पाय जमिनीवर ठेवून अतिशय व्यावहारिक प्लॅन की ओके ही व्यावहारिकदृष्ट्या मी जीवनाची विन विन सिच्युएशन कशी करणार आहे
तर मी निघालो निघाले आहे स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं, पण ते करण्याच्या प्रोसेसमध्ये मी असा काही स्वतःला घडवणार आहे, असं काही शिक्षण घेणार आहे, अशी काही कौशल्य प्राप्त करून घेणार आहे की माझ्या हाताशी एक पर्यायी करिअर आहे आणि माझा त्याच्यामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे. प्रिपेअरिंग फॉर वन अल्टरनेटिव्ह करिअर. ती करताना काही जीवनाच्या मूलभूत कौशल्यांचं प्रशिक्षण आहे की तुझ्या व्यक्तिमत्वात जर ती कौशल्य असतील, करशील त्या करिअरमध्ये, तू होणार आहेस उत्तम. दुसरा, प्रत्येकालाच मी करिअर प्लॅन सांगत असतोच, प्रत्येकाला सांगतो, जाहीर माझ्या पुस्तकांमध्ये पण आहे, चाणक्य तेथा त्यांचा तो करिअर प्लॅन आपण तयार करून घेतो, मग त्यावर काउन्सेलिंग असतं. ते म्हणजे एक म्हणजे एका पदवीवर थांबू नका कधी. तुमच्या आवडत्या विषयामध्ये पदव्युत्तर एम फिल आणि आवडत्या विषयातलं PhD आणि ते सुद्धा तुमच्या त्या आवडत्या विषयातला कोणता विषय प्रबंध लिहायला, संशोधन आणि प्रबंध. माझी सूचना असते की ज्या विषयाचा कुठेतरी समाज, देश, त्याच्या समस्या, संस्कृती ह्याच्याशी संबंध आहे असा घ्या विषय, त्यावर संशोधन करून तुमचं PhD होऊ द्या. तिकडं बाकी जीवनाचं व्हायचं आहे ते होऊ द्यात. मी तर हे सांगतो की शासनात गेलात तरी करा. उलटे शासनात गेलात, जगातल्या एकाहून एक उत्तम शिक्षण संस्था तुमच्याकरता खुल्या होतात. हार्वर्ड, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज, सिंगापूर, तर भारत आणि महाराष्ट्र सरकारचं टायअप आहे अनेकांशी. तर शासनात निवडले गेल्यावर तर उलट अधिकाऱ्यांना एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनेक अधिकाऱ्यांना वाटतं क्लिअर झालो काय, IAS IPS झालो, झालं की बास आहे की आता. त्यांचं शिकणं थांबतं. ज्याचं शिकणं थांबलं त्याच्या जीवनाचा प्रवाह थांबला वाहणारा. तेव्हा शासनात गेला तरी PhD पर्यंत जा, तो तुझा प्रबंध पुस्तक रूपाने प्रसिद्ध होऊ दे. समजा नाही गेला पण त्या प्रोसेसमध्ये जे PG MPhil PhD आणि तो तुझा PhD प्रबंध उद्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध होऊ दे. प्रश्न प्रसिद्धीचा नाही आहे, एका क्षेत्रातला जाणकार म्हणून नाव होणे, कारण ह्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे, यांनी या क्षेत्रामध्ये बौद्धिक तपश्चर्या पण केली आहे आणि त्याला कृतीची पण जोड दिलेली आहे. असा करिअर घडवण्याचा रस्ता, जीवनाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये जो आयुष्यभर विद्यार्थी राहू शकतो, विद्यार्थी हा माइंडसेट टिकवू शकतो, सतत नवीन शिकत राहतो आणि उत्तमता आणि प्रतिभेकडची वाटचाल होते, तो जीवनामध्ये जिंकणारा होतो. असे जिंकणारे होण्यासाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या करता थांबतो. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.